नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। माननीय खासदार किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। रवी वैद्य। दिनांक 1 डिसेंबर रोजी जालना येथे खासदार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातील पोलीस हे भ्रष्ट आहेत तर मुंबई पोलीस माफिया आहेत असं पोलिसांबद्दल उद्गार काढले। त्या वक्तव्याचा आम्ही पोलीस बॉईज तर्फे जाहीर निषेध करत आहोत असे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य सांगत आहेत। एक शुद्ध सुशिक्षित पक्षाचे खासदार राहिलेले किरीट सोमय्या यांनी पोलिसांची जाहीर माफी मागावी। 26 नोव्हेंबरला जो मुंबईत आतंकी हल्ला झाला त्याला जीवाची पर्वा न करता पोलिसांनी जिवंत आतंकवादी पकडला। अनेक कुख्यात गुन्हेगाराला यमसदनी पाठवले। मुंबई पोलीस जगात नंबर 2 ला आहे हे सर्व जगांनी मान्य केलं आहे। तरी हे हा कुत्रा किरीट असं वक्तव्य करतो त्यामुळे महाराष्ट्र पोलीस प्रतिमा मलिन झाली आहे। त्यांचे खच्चीकरण करणारा किरीट यांच्यावर लवकर गुन्हा दाखल करावा। कोविड काळात सर्व पोलीस घरदार सोडून अहोरात्र कर्तव्यावर होते। देशाचे पंतप्रधान यांनी पोलिसांसाठी फुले वाहिली, थाळी वाजवली। हा किरीट सध्या फक्त प्रसिद्धीसाठी वेगवेगळे वक्त्यांनी ग्रासला आहे। त्याला मनोरुग्ण तज्ज्ञांची गरज आहे तेव्हा यावर लवकर कारवाई व्हावी। अन्यथा किरीटला पोलीस बॉईज महाराष्ट्रभर फिरू देणार नाही याची आपण नोंद घ्यावी असे मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेलद्वारे रवी वैद्य यांनी सूचित केले आहे। साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज साठी गोरख जयस्वाल, औरंगाबाद शहर, विशेष प्रतिनिधी। रवी वैद्य, पोलीस बॉईज असोसिएशन। 1 डिसेंबर रोजी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांबद्दल व महाराष्ट्र पोलिसांबद्दल जे वक्तव्य केलं का मुंबई पोलीस हे माफी आहेत, तर किरीट सोमय्या एका सुज्ञ पक्षाचे खासदार होते, सुशिक्षित पक्षाचे खासदार होते, त्यांनी असं वक्तव्य करणं फार चुकीचं आहे। मी पोलीस बॉईज असोसिएशनकडून त्यांचा जाहीर निषेध करतो व त्यांनी पोलिसांची माफी मागावं, अन्यथा पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्रभर त्यांच्या विरुद्ध आंदोलन करेल। किरीट सोमय्या सध्या हे एक पिसाळ्याला कुत्र्यासारखे करतायत का त्यांना फक्त प्रसिद्धीची हाव लागलेली आहे का मी कोणाला कसं बोलेल आणि कोणाची प्रसिद्धी कशी करेल। तुम्ही तुमचं राजकारण बाजूला ठेवून जर महाराष्ट्रात मुंबई पोलीस हे जगात नंबर 2 ची आहेत हे सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे। 1 नंबर स्कॉटलंड पोलीस आहे आणि 2 नंबर मुंबई पोलीस आहे। आणि तुम्ही जर मुंबई पोलिसाला माफिया म्हणताय तर हे तुम्हाला शोभत नाही। तुम्हाला तोत्र तुम्ही बोलता, तुम्हाला नीट पोलीस सुद्धा बोलता येत नाही। आम्ही तर तुमचा पोलीस बॉईजकडून निषेध करतोच आहे। तुम्ही लवकरात लवकर संबंध पोलिसांची, पोलीस कुटुंबियांची माफी मागा, अन्यथा तुम्हाला पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्रात फिरू देणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद। मी श्री चव्हाण, औरंगाबाद पोलीस जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद। 1 डिसेंबर रोजी जालना येथे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांना माफिया असे संबोधले त्यांचा मी जाहीर निषेध करतो। जय मुंबई पोलीस, जय महाराष्ट्र पोलीस, जय हिंद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.